ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। बदलापूर शहरात असलेल्या मानव पार्क सोसायटीत झाड छाटताना ते झाड दुचाकी स्वाराच्या डोक्यात पडून दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या दुचाकी स्वारावर सध्या मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे। राशीद मुल्ला आहे त्यांच्या सहकाऱ्यासोबत दुचाकीने कामानिमित्त निघाले होते। यावेळी झाड राशीद मुल्ला यांच्या डोक्यात कोसळलं आणि मुल्ला हे गाडीवरून पडले। ही संपूर्ण घटना तिथल्याच एका रहिवाशाने मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित केली। सुरुवातीला राशीद मुल्ला यांना जवळच्याच एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे राशीद यांच्या डोक्याचा सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या कवटीला 3 ते 4 ठिकाणी फ्रॅक्चर झालं असून मेंदूलाही मार लागल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव झाल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। राशीद यांच्यावर सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे। या सगळ्या प्रकरणात बदलापूर पश्चिम पोलिसांनी मानव पार्क सोसायटीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। या संपूर्ण प्रकरणावर आमच्या प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे यांनी संवाद साधला आहे शाग ऑफ गोरे यांच्या सोबत। बदलापूर पश्चिमेकडील भागात मानव पार्क येथे या सोसायटीमध्ये गुरुवारी झाड छाटण्याचं काम चालू होतं। हे झाड छाटत असताना झाड तुटून ते एका रहिवाशाच्या अंगावर पडलेलं आहे। मोठ्या प्रमाणात त्या रहिवाशाला दुखापत झालेली आहे। ही संपूर्ण घटने जी ज्यांनी पाहिली आहे किंवा ज्यांनी FIR केली आहे ते सध्या आपल्या सोबत आहेत। जाणून घेऊया त्या व्यक्तीची सध्या हालत काय आहे, काय सांगाल, नेमकं प्रकरण काय होतं। मॅडम, राशीद मुल्ला म्हणून माझा एक मित्र आहे, तो बदलापूरवरून बेलोलीला जात होता। तो मानवपार्कच्या गेटजवळ पोहोचला, अचानक त्याच्या अंगावर एक झाड कोसळलं, त्याच्यामुळे ते बाईकवरून दोघे जण पडले। तो आणि त्याचा एक सहकारी होता, त्याचा एक लेबर बरोबर होता, ते दोघे खाली पडले। हा बेशुद्ध पडला होता खाली। तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला मदतीने त्यांना भगवतीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आला। त्याच्या कानाला थोडासा हे झाला होता आणि तो रक्त वाहत होता। तिथे त्याच्यावर उपचार केला, डॉक्टरनी बोलले की त्याची सिटी स्कॅनिंग करायला लागेल, म्हणून त्यांना कुलकर्णीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। तिथे जर सी टी स्कॅनिंग केला, ते बोलले का सी टी स्कॅनिंगमध्ये त्याच्या बोनमध्ये 3 जागेवर फ्रॅक्चर आहे, तर आम्ही हे करून याच्याकडे सर्जनची गरज आहे, याच्यासाठी याला उपचारासाठी तुम्ही पुढे कुठेतरी हलवा। म्हणून त्या उपचारासाठी आम्ही त्याला मुंबई हॉस्पिटलमध्ये हलवलेलं आहे। तिथे त्याच्यावर उपचार चालू आहे। डॉक्टर लोक बोलेत आम्ही 2-3 दिवस त्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू, त्यांच्यानंतर त्याला बघू, त्याच्या ऑपरेट करायची त्यांना गरज लागू शकते। झाड छाटण्यासाठी खरं तर पाहायला गेलं तर नगर परिषदेची वगैरे परवानगी लागते, तर अशा प्रकारची परवानगी सोसायटीने घेतली? कोणतीही परवानगी सोसायटीने घेतली नाही। आणि सोसायटीमध्ये आम्ही जाऊन सोसायटीच्या सेक्रेटरीला विचारला, तर ते स्पष्ट भाषेत बोलले की हे झाड तोडत आहे हे आम्हाला माहीतच नाही, हे झाड कोण तोडतो हेच आम्हाला माहीत नाही, आणि अशी कोणतीही परवानगी यांनी घेतली नाही आणि ते कोणतीही जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत। यावर आपण काय कारवाई केली? आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे। पोलीस त्यांचं काम करत आहे। आता याच्यावर पण कारवाई जी होईल ती होईल मॅडम, पण तो एक लेबर कॉन्ट्रॅक्टर माणूस आहे। आता मुंबई हॉस्पिटलमध्ये काय खर्च येईल, डेलीचा आता आयसीयूचा खर्च आहे 30,000 रुपये। 4-5 दिवस त्याला आयसीयूमध्ये ठेवतील, नाहीतर तो ऑपरेट करतील, म्हणजे 5-6 लाख रुपयाचा खर्च एक लेबर कॉन्ट्रॅक्टरने आणायचा कुठून? जबाबदारी सोसायटीवाले घेऊ शकत त्याला उचलायला तयार नाहीत। नगरपालिका तर काय बोलतच नाही, नगरपालिका परमिशन नाही दिलंय, पण याची जबाबदारी घेईल कोण? खरं तर ज्या व्यक्तीला लागलं आहे, ज्या व्यक्तीला दुखापत झाली आहे त्याचा पुढील जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात असणार आहे, तो खर्च घेणार कोण असा प्रश्न सध्या यांनी उपस्थित केला आहे। खरं तर कोणतेही मोठं झाड तोडताना नगर परिषदेची रीतसर परवानगी घ्यायला लागते, तीही घेतली नव्हती। यांनी जेव्हा सोसायटीवाल्यांशी संवाद साधला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांनीही सरळ उत्तर दिलं की आम्ही कोणत्याही प्रकारची यांना परवानगी दिली नाहीये, झाड कोण तोडतंय तेही आम्हाला माहित नाही, नेमकं प्रकरण काय आहे, याचं काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन कुमार साळुंकेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर।